नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हा साधा सोपा आणि सुंदर असा ग्रॅनी स्क्वेअर बनवणार आहोत. अर्थात हा आपण बनवलेला लोकरीचा चौकोन आहे आणि ह्या चौकोनावर ह्याच प्रकारे जर वाढवत गेले तर आपण चौकोन टेबलमॅट किंवा रुमाल बनवू शकतो आणि ह्या चौकोनाचा वापर करून आपण बऱ्याचशा वस्तू बनवू शकतो. तर आज प्रथम आपण हा चौकोन बनवायला शिकूयात, नंतर एक एक करून ह्या चौकोनाचा वापर वेगवेगळ्या वस्तूत कसा करता येतो ते आपण पाहूयात. चला तर मग हा चौकोन बनवायला सुरुवात करूयात. आता ह्याच्यामध्ये मी हा हिरवा, लाल, पांढरा, गुलाबी आणि हा डार्क गुलाबी असे रंग वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग ह्याच्यामध्ये वापरू शकता. चला तर आपण हा चौकोन बनवायला घेऊयात. पाच रंगाची लोकर मी वापरलेली, अगदी थोडी थोडी लोकर लागलेली आहे आपल्याला. त्यानंतर हे 2.5 mm क्रोशे हुक मी वापरलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला मॅजिक सर्कल बनवायचं आहे, तर ह्या हिरव्या रंगाचं आपण मॅजिक सर्कल बनवायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग वापरू शकता. अशा प्रकारे हे मॅजिक सर्कल बनवलेलं आहे. आता ह्या मॅजिक सर्कलमध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत. एक, दोन, तीन, तीन चेन हा झाला आपला पहिला खांब. हा दुसरा खांब, तीन आणि हा एक चार. पण चार खांब घातलेले आहेत. एक चेन घ्यायची आहे, पुन्हा चार खांब. एक, दोन, तीन, चार. एक चेन घ्यायची आहे, चार खांब. एक, दोन, तीन, चार. एक चेन, चार खांब. एक, दोन, तीन, चार. अशा प्रकारे आपण हे एकूण 12 खांब घातलेले आहेत. चार खांब, एक चेन, चार खांब, एक चेन, चार खांब, एक चेन, असे एकूण 12 खांब आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. म्हणजे चार चार खांबांचे चार सेट तयार झालेले आहेत. आता हे मॅजिक सर्कल आपण बनवलेलं आहे, ही लोक ओढून हे घट्ट करून घ्यायचं आहे. पहा, आता तीन चेनचा हा जो पहिला खांब आहे त्यातल्या ह्या एक, दोन, तीन, तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करायचं आहे. त्यानंतर ही लोकर इथे आपण कट करायची आहे. आता आपण दुसरा रंग लावून घ्यायचा आहे. आता हे आपण चार खांब, एक चेन असा हा एक चेनचा हा जो गॅप घेतलेला आहे ह्या कोणत्याही एका गॅपमध्ये आपण दुसऱ्या रंगाचे लोक जोडून घेऊ शकतो. इथे घ्या किंवा एक, दोन, तीन, चार हा जोड आहे इथे, इथे सुद्धा लावू शकतो. तर मी ही लोकर जोडून घेते. एकदा इथे एक, दोन, तीन हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी तीन खांब घ्यायचे आहेत. दोन, तीन चेनचा पहिला खांब आणि तीन खांब, असे एकूण चार खांब. तीन आणि हा एक चार. चार खांब, एक चेन आणि त्याच ठिकाणी पुन्हा चार खांब. बेसिकली आपल्याला इथे शेल तयार करायची आहे. चार खांब, एक चेन आणि चार खांब. दोन झाले, तीन, चार.
अशा प्रकारे ही शेल तयार करून घेतलेली आहे। आता काय करायचं, सेम हे चार खांब झाल्यानंतर इथे हा जो एक चेनचा गॅप आहे, ह्या एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा अशीच शेल तयार करायची। चार खांब, एक चेन आणि चार खांब, एक दोन तीन चार, चार खांब, एक चेन आणि पुन्हा चार खांब, एक दोन तीन चार। सेम हा जो पुढचा एक चेनचा गॅप आहे, ह्या ठिकाणी शेल तयार करायची। एक दोन तीन चार खांब, एक चेन आणि चार खांब। हे चार खांबांच्या पुढच्या ह्या गॅपमध्ये पुन्हा चार खांब, एक दोन तीन चार खांब, एक चेन आणि चार खांब। आपल्याला चौकोन बनवायचा आहे, त्यामुळे आपण ह्या चारही कोपऱ्यांना शेल घालून असा हा थोडासा चौकोन आकार दिलेला आहे। आता ह्या तीन चेनचा जो पहिला खांब आहे, ह्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर इथे क्लोज करून घ्यायचा। ही लोकर इथे कट करायची आहे। आता आपण वेगळा रंग वापरायचा आहे। आता मी पांढरी लोकर घेतलेली आहे। ही जी शेल तयार केलेली आहे, आपण चार खांब एक चेन चार खांब, त्या कोणत्याही एका शेलमध्ये लोकर जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे। पुन्हा तीन चेन हा आपला पहिला खांब, दोन तीन आणि हा एक चार, चार खांब, एक चेन आणि चार खांब, एक दोन तीन एक चार। म्हणजे शेलमध्ये शेल घातलेली आहे। आता ह्या दोन शेलच्या मधला हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये आपल्याला घ्यायचे आहे चार खांब। अशा प्रकारे पुन्हा ह्या शेलमध्ये शेल, चार खांब, एक चेन आणि चार खांब। दोन शेलच्या मधला हा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये चार खांब, ह्या शेलमध्ये शेल,
चार खांब, एक चेन आणि चार खांब. ह्या गॅपमध्ये चार खांब. आता हे जे चार खांब वापरून आपण चौकोन बनवले आहे, त्याच्याऐवजी तुम्ही तीन खांब देखील वापरू शकता. चार खांबाने थोडंसं दाटसर होते, तीन खांबाने थोडंसं विरळ होईल. पुन्हा शेलमध्ये शेल. दोन, तीन, चार, एक चेन, एक, दोन, तीन, चार. गॅपमध्ये चार खांब. दोन, तीन, चार. आता ह्या शेलमध्ये हा जो तीन चेनचा पहिला खांब आहे, ह्या ठिकाणी क्लोज करायचा आहे. हे लवकर इथे कट करायचे. वा, आता हा चौकोन तयार आहे. असे लहान लहान चौकोन वापरून देखील आपण शॉल किंवा स्कार्फ बनवू शकतो. बऱ्याच गोष्टी बनवता येतील. आपण हा चौकोन अजून मोठा बनवणार आहोत. तर आता वेगळा रंग लावून घेऊया. आता मी ही हलकी गुलाबी लोकर घेतलेली आहे. कोणत्याही एका शेलमध्ये आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे. एक, दोन, तीन हा झाला आपला खांब. दोन, तीन आणि हा एक चार. पुन्हा एकदा शेलमध्ये शेल घालायची आहे. तर चार खांब, एक चेन आणि चार खांब. एक, दोन, तीन, चार. अशा प्रकारे शेलमध्ये शेल घातलेली आहे. आता हा जो कोपरा आहे ह्याच्यामध्ये घ्यायचे आहे चार खांब. एक, दोन, तीन, चार. सेम ह्या गॅपमध्ये चार खांब. एक, दोन, तीन, चार. शेलमध्ये शेल चार खांब. दोन, तीन, चार. एक चेन आणि चार खांब. ह्या गॅपमध्ये चार खांब. सेम ह्या पुढच्या गॅपमध्ये चार खांब. शेलमध्ये शेल ह्या गॅपमध्ये चार खांब, ह्या गॅपमध्ये चार खांब, शेलमध्ये शेल. अशा प्रकारे हा चौकोन पूर्ण करायचा.
हा चौकोन पूर्ण झालेला आहे। आता हा जो 3 इंचचा पहिला खांब आहे इथे क्लोज करून घ्यायचा आहे। हे लवकर इथे कट करूया। आतापर्यंत आपण 1, 2, 3, 4 कलर वापरलेले आहेत, आणखी एक रंग वापरायचा आहे आपल्याला। आता हे मी डार्क गुलाबी किंवा राणी कलरची लोकर घेतलेली आहे। कोणत्याही एका शेलमध्ये आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे। तीन चेन, 3 खांब असे हे आपले 4 खांब होतील। 2, 3, 1, 4 4 खांब 1 चेन आणि त्याच ठिकाणी 4 खांब अर्थात शेलमध्ये शेल घालायची आहे। शेलमध्ये शेल घातली। आता हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 4 खांब पुढच्या गॅपमध्ये 4 खांब गॅपमध्ये 4 खांब शेलमध्ये शेल चार खांब 1 चेन आणि 4 खांब ह्याच प्रकारे विणायचं आहे। ह्या गॅपमध्ये 4 खांब गॅपमध्ये 4 खांब गॅपमध्ये 4 खांब शेलमध्ये शेल असा हा चौकोन आपण पूर्ण करून घेऊया। आता हा चौकोन आपण पूर्ण विणून घेतलेला आहे आणि इथे लोकर कट केलेली आहे। पहा सुंदर असा हा चौकोन तयार झालेला आहे। आणि ह्या चौकोनापासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवायच्या ते आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तसंच हे चौकोन बनवल्यानंतर 2 चौकोन एकमेकांना कसे जोडायचे ते देखील आपण पाहणार आहोत। आणि ग्रॅनी स्क्वेअर किंवा चौकोनाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा। धन्यवाद।